दिवाळीचा पहिला दिवस म्हणून ठाणे व नवी मुंबई जिल्ह्यात सर्व समाजातील तरुण वर्गाने एकत्रित येत छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करत व मानवंदना देत मोठ्या उत्साहात साजरा केला. छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आणि कार्याला उजाळा देण्यासाठी तसेच समाजात धार्मिक व जाती तेढ कमी व्हावे व मैत्री भावना निर्माण व्हावी या हेतूने बंधुत्व व समानता या विषयाला प्रथमदर्शी मानून दीपावलीचा पहिला दिवा या महापुरुषांना अर्पण करत त्यांना मानवंदना देण्यात आली. सातारा श्री दादा सागर शिंदे व वन साइड मित्र मंडळाचे अध्यक्ष किशोर आंग्रे यांच्या मार्गदर्शनाखाली परग मुंबळकर व सुधीर परमेश्वर यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाची सुरुवात कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. पुढे जवळील महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून उपस्थित सर्व युवा सहकाऱ्यांनी मानवंदना दिली. प्रसंगी परग मुंबळकर तसेच सुधीर परमेश्वर यांनी मार्गदर्शन केले. पुढे कोट नाका ठाणा येथील राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत दीप प्रज्वलनाने मानवंदना देण्यात आली. ठाणे व नवी मुंबई विभागातून आलेल्या सर्व तरुणांना व सुज्ञ उपक्रमाद्वारे एकत्र आणण्यासाठी स्वप्नील बालघरे, संदेश बनसोडे, गणेश शर्मा, विनोद कांबळे, चंद्रकांत मोकल, प्रवण हंडे, लोकेश नवघरे यांच्यासह सर्व मित्र परिवाराने सहकार्य करत कार्यक्रम यशस्वी केला व एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. या संदर्भात काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले. नमस्कार, जय शिवराय, जय भीमराय. आम्ही सर्व कळवा, ऐरोली, ठाणे, विटावा येथील सर्व बांधव आम्ही इकडे जमलेलो आहोत. त्यामध्ये आम्ही आज या ठिकाणी सागरदादा शिंदे मित्रपरिवार महाराष्ट्र राज्य वन साइड ग्रुप ज्याचे संस्थापक आहेत अन्नूभाई आंग्रे, त्यानंतर अखिल भारतीय मराठा महासंघ आणि प्रबुद्ध युवा ग्रुप तसेच आगरी विकास आघाडी, तर आमची संकल्पना मुळात ही आहे की आज जे काही आपण आहोत, आपण दिवाळी साजरी करतो, सर्व सण साजरे करतो, यामागे आपल्या महापुरुषांचं योगदान आहे. त्यांचा त्याग, त्यांचं कर्तृत्व आणि त्याच प्रकारे त्यांनी जी आपल्या आयुष्य वेचून जे आपल्याला एवढे चांगले दिवस येत आहेत, आपण जे दिवाळी साजरी करतोय किंवा कुठलाही सण साजरा करतोय या महापुरुषांमुळे करतोय, तर त्यांचं विस्मरण न होण्याकरिता आज आम्ही सर्व जाती धर्म जे काही पंत प्रांत आज जे काही चाललं आहे, विविध जाती जातीत आपण महाराष्ट्र विभागला जातोय, विविध आपण आज प्रांतामध्ये विभागला जातोय, तर हे सर्व बंद करून आपण एक मित्र आणि एक परिवार या नात्याने एक संघ महाराष्ट्र घडवण्यासाठी आज आपण इथे सर्व जमलेलो आहोत. आज कुठलीही जाती, कुठलाही धर्म हे बंधन न होता आज आपण या ठिकाणी सर्व जाती धर्माचे बांधव जमून आज हा दिवाळी हा सण आपल्या महापुरुषांना वंदन करणार आहोत. आज आपण राजे शिव छत्रपती तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी पुष्प वाहून आणि दिवे लावून आज आमची दिवाळी आम्ही साजरी करत आहोत आणि यापुढे सर्व समाज, सर्व धर्म हे असेच एक गुणगौंजने धावून महाराष्ट्रच काय तर पूर्ण देश, आपला भारत देश हा एक संघ व्हावा, हीच इच्छा आमची या महापुरुषांच्या चरणी आहे. म्हणणं आहे की प्रत्येक सणाला, मोठ्या सणाला तर आवर्जून आपण आपल्या महापुरुषांच्या चरणी पहिला दिवा लावला पाहिजे, कारण आज आपले जे देवळात देव आहेत किंवा जे काय आपण साजरा करतो हे त्यांचीच आपल्यावरती उपकार आहे. ह्या ह्याच्यातनं आम्ही म्हटलं, आम्ही हे सर्व आहे की मैत्री दोस्ती मुख्य, की मित्रांमध्ये कुठली जात, कुठला धर्म हे काही नसतं, तर अशाच प्रकारे आम्ही काम करत राहू ही आमची एक नवीन सुरुवात आहे सर्व जाती धर्मांना घेऊन, आणि आपण आपला महाराष्ट्र आणि आपला भारत देश हा एक संघ घडून जागतिक सत्ता करावी हेच आमचं स्वप्न. जो मोठ्या संख्येने तरुण वर्ग जो उपस्थित आहे या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. एक नवीन पर्वाची सुरुवात या ठिकाणी तरुणांच्या वतीने आज आम्ही इथे करत आहोत. एक नवी मुंबई, ठाणे, त्यासोबत रायगड अशा शेजारील विविध जिल्ह्यांमधनं काही संघटना या ठिकाणी एकवटलेल्या आहेत आणि या संघटनांच्या माध्यमातून हा एक सुंदर उपक्रम या ठिकाणी आम्ही राबवत आहोत. दिवाळीच्या निमित्तानं पहिला दिवा आज आम्ही या महापुरुषांना एक मानवंदना म्हणून त्यांच्या विचारांना किंवा त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी हा पहिला दिवा या ठिकाणी आम्ही अर्पण करत आहोत. यामध्ये प्रामुख्याने आपले सागरदादा शिंदे वन साइड ग्रुप, त्यासोबत अखिल भारतीय मराठा महासंघ, प्रबुद्ध युवा ग्रुप नवी मुंबई अशा 4 ते 5 संघटना या ठिकाणी एकत्रित या निमित्ताने आम्ही एकवटलेलो आहोत.
हा उपक्रम राबवण्यामागचा प्रमुख उद्देश हा आहे की जो काही जे काही वातावरण आज या देशामध्ये आपल्याला जाणवत आहे की वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या जाती धर्मांवरती वेगवेगळ्या पद्धतीने घाला घातला जातो आहे आणि जातीय तेढ निर्माण करण्याचं एक वातावरण या ठिकाणी तयार केलं जात आहे. तर या ठिकाणी या माध्यमातून एक मैत्री भावना प्रत्येक जाती धर्मामध्ये कशी प्रस्थापित केली जाईल, या मैत्री भावनेने प्रेरित होऊन प्रत्येक तरुण एका दुसऱ्या तरुणाला पाहताक्षणी मैत्री या भावनेनेच पाहेल, एक जात धर्म किंवा वेगळ्या धर्माचा संस्कृतीचा असं न पाहता एक भारतीय म्हणून या ठिकाणी आपल्याला प्रत्येकाला संबोधलं जाईल ही यामागची प्रमुख यामागचं उद्दिष्ट आहे. आणि आज या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यासोबत राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आणि आजचा दिवाळी निमित्त हा पहिला दिवा त्यांना अर्पण करून एक मानवंदना त्यांना देत या ठिकाणी आम्ही मानवंदना देण्यासाठी एकत्रित झालेलो आहोत. शिरीष कशिनाथ पाटील, आगरी एकता विकास सामाजिक संस्था खाळवा अध्यक्ष यांच्यातर्फे सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि जे काही पोरांनी जे केलेलं आहे सुचवलेलं आहे ते फार कल्पना छान आहे, जी सुंदर आहे, म्हणून मी पण त्याच्यात मला बरं वाटतं.